नमस्ते. आज आपण बघणार आहोत मायक्रोस्मार्ट इन्स्टंट वॉटर हीटरचे इन्स्टॉलेशन पूर्ण प्रोसेस आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. त्याआधी आपण बॉक्समधील पूर्ण इन्स्टॉलेशन किट काढून घेऊ. तर प्रथमतः आपल्याला इन्स्टॉलेशनसाठी 16 एम्पियरचा पॉवर पॉईंट गरजेचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक साधा नळ गरजेचा आहे जेणेकरून आपण गीजरला पाणी सप्लाय करू शकतो. पहिली प्रोसेस इन्स्टॉलेशन किटमध्ये दिलेले स्क्रू व राऊल प्लग. आपल्याला गीजरच्या हँगरच्या मापाने होल मारून लावून घ्यायचे आहेत. सध्या आम्ही होल मारून स्क्रू लावलेले आहेत. त्यानंतर आपण स्क्रू लावलेल्या ठिकाणी गीजरच्या मागच्या पॅनेलला आपण अशा पद्धतीने अडकवणार आहोत. त्यानंतर गीजरची कॉर्ड 16 एम्पियरच्या स्विचबोर्डमध्ये लावून अशा पद्धतीने फिटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर गीजरला लागणाऱ्या पाण्यासाठी अशा पद्धतीने आपण तोटी असलेली बाजू नळाला लावून घेणार आहोत आणि त्यानंतर दुसरी बाजू आपण गीजरच्या इनलेटमध्ये लावणार आहोत जेणेकरून गीजरमध्ये पाणी सप्लाय होऊ शकतो. पूर्ण लावल्यानंतर गीजर अशा प्रकारे दिसेल. आता त्यानंतर गीजरचा स्विच चालू करण्याआधी पाण्याचा नळ आपण चालू करणार आहोत. गीजरच्या आउटलेटमधून पाणी आल्यानंतरच स्विच ऑन करायचं आहे. आपल्याला हवे तसे गरम पाणी घेण्यासाठी नळाच्या फ्लोचा वापर करायचा आहे. म्हणजेच आपल्याला गरम पाणी हवे असल्यास फ्लो थोडा कमी ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मायक्रोस्मार्ट इन्स्टंट पोर्टेबल गीजरचा घरच्या घरी अगदी सहज आपण इन्स्टॉलेशन करू शकता. धन्यवाद.